रेड्यांच्या टक्करी स्पर्धेमध्ये एका रेड्याचा मृत्यू ओढवल्याची घटना माळशिरस तालुक्यातील खळवे इथं घडली. माळशिरस येथील वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील खळवे येथे आज दिवाळी निमित्त रेड्याच्या टकरीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रशासनाचे नियम बाजूला ठेवून या टकरीचं आयोजन झालं होतं. दरम्यान या टकरीमध्ये एका रेड्याचा मृत्यू झाला असून सदर टकरीचं आयोजन करणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की खळवे तालुका माळशिरस येथे दिवाळी निमित्त म्हसोबा मंदिर येथील पटांगणात रेड्यांच्या टकरी भरवण्यात आल्या होत्या. आज रविवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्याच्या दरम्यान टकरी सुरू झाल्या. यामध्ये भंडी शेगाव येथील एक रेडा आणि पटवर्धन कुरोले येथील एक रेडा अशा टकरी लावण्यात आल्या होत्या. टकरी सुरू झाल्यानंतर यातील पटवर्धन कुरोले येथील रेडा रस्त्याने 3 ते 4 किलोमीटर पळत जाऊन मरण पावला आहे. दरम्यान प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवून अशा टकरी आयोजित करून पशुहत्येसाठी जबाबदार ठरलेल्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. विशेष म्हणजे या टकरी भरवण्यासाठी गावचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थित असल्याची चर्चा गावात सुरू आहे. गावचे सरपंच तंटामुक्त अध्यक्ष ग्रामसेवक यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभा करणार आहोत असं भगवान शिवाजी पाटील ग्रामस्थ खळवे यांनी सांगितलंय. अशा रीतीने खळवेगावचे सरपंच तंटामुक्त अध्यक्ष हेही त्या टक्कर पाहण्यासाठी तिथे हजर होती. काय हे हजर असताना त्यांनी टक्कर ठू द्यायला नको, थांबवायला पाहिली होती, बंद करायला पाहिली होती. क्रीडा मिळाल्यानंतर आम्ही नंतर पोलिसांना बी फोन केला, सांगितलं असं असं अपघात झाला इथं या इथं कारवाई करा. त्यामुळे पोलीस पण कोण आलेले नाही. तिथे सरपंच तंटामुक्त अध्यक्ष हेही त्या टकरेला आयोजन म्हणूनच काम पाहत होती. सोडा रेडं धरा असं दाऊ बनण्या लावा हे त्यांचं चालूच होतं. लोकांना बरेच माहिती येते होती का नव्हती सगळे बघतील. अशाद्वारे जर कारवाई ही नाही झाली सदर प्रकाराबद्दल वेळापूर पोलीस ठाण्याचे खळवे बीट अंमलदार काझी यांना फोन करून संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकाराबाबत आम्हाला कल्पना नसून तक्रार आल्यास कारवाई करू अशी माहिती दिली. ग्रामसेवक सतीश गीते यांना संपर्क केला असता त्यांनी उत्तर दिलं नाही.